नमस्कार मंडळी, मी सुमित सतडेकर, जीवनाची मजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता गणपती बाप्पा येत आहेत. गणपती बाप्पा आता काही दिवसात आपल्या घरी विराजमान होणार आहेत आणि बहुतेक जणांची लगबग असते. गणपती बाप्पा एक हा सण म्हणजे प्रत्येक जण वर्षभर ह्या सणाची वाट पाहत असतो. मीही देखील वाट पाहत असतो आणि आपल्या घरी बाप्पा येणार आहे, जणू काय एक पाहुणा येणार आहे असं वाटतं आपल्याला आणि एक घरातला मेंबरच असं वाटतो. सो बहुतेक जणांना मूर्त्या वगैरे बुक करायच्या असतात, सो तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून ह्याही वर्षी मी गणपती बाप्पाची सिरीज सुरू करतो आहे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे गणेश आर्टचा. लालबागमध्ये आहे गणेश टॉकीजला. ॲड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेलच, पण त्याआधी आपण इकडच्या ओनरशी बोलूया. कशाप्रकारे मूर्त्या आहेत, किती ते किती फुटापर्यंत मूर्त्यांची स्टार्टिंग आहे आणि किती ते किती फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत, काय काय वर्क करून भेटत आहे, त्या सर्व डिटेल आपण काकांकडून जाणून घेऊया. तर मंडळी, आता आपण काकांशी बोलूया. काका, तुमचं नाव काय आहे? विष्णू कोंडे बाबा. ओके काका. काका, तुम्ही हा बिझनेस किती वर्षापासून करताय? 40 वर्षापासून. ओके. आणि आपल्याकडे असं स्पेशल काय, असं काय व्हरायटी आहे? स्पेशल म्हणजे स्पेशल व्हरायटी म्हणजे फिनिशिंग आणि पेंटिंग, त्याला मी जास्त. ओके. गिराईकाला जर हवे असेल ज्वेलरी करून, हा, तर ती सध्या मी सध्या त्यांना ज्वेलरी करून देतो. ओके. आणि जर आता कस्टमाईज करायची असेल एखाद्याला त्याच्या चॉईसनुसार, तर गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण प्लेन असते की आधीच डायमंड वर्क वगैरे केलं असतं? प्लेन असते मूर्ती. हां, पेंटिंग केलेलं असतं. हां, गोल्ड मारलेलं असतं. ओके. डायमंड वर्क. आणि आपलं शॉप कुठे बोलला तुम्ही? लालबाग. लालबाग गणेश टॉकीजमध्ये, लालबागला गणेश आर्ट्स नावाने. ओके. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डायमंड वर्क आणि गणपती बाप्पाचं सुंदर अप्रतिम असं डायमंड वर्क केलेलं आहे. तुम्ही धोतर पाहू शकता. हा तर कलरच आहे, पण असं वाटतं की ओरिजिनल धोतर असं बाप्पाला नेसवलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता बाप्पाची शाल इकडे आणि लेस लावली, असे वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाईज केलेल्या मूर्त्या आहेत. ह्या असे इकडे डायमंड वर्क वगैरे केलेल्या मूर्त्या आहेत आणि ह्या साईडला पेटा पेटा आणि धोती ट्रॅप केलेले मूर्त्या आहेत. त्या आपण हळूच एक एक करून आपण पाहूया मूर्त्या. सो चला मग आपल्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे मित्रांनो, आणि तुम्ही पाहू शकता मूर्तीचं डायमंड वर्क खूप अप्रतिमरित्या केलेलं आहे. बाप्पाचे डोळे आणि एकदम खूप छान वाटतं. मुकुट मस्त वाटतं, मुकुट पण खूप मस्त केलेलं आहे आणि एकदम हुबेहूब लालबागचा राजा वाटतोय. त्यानंतर बाजूला पण सेम मूर्ती आहे लालबागच्या राजाची. नंतर ही पण सेम लालबागच्या राजाची मूर्ती आहे, अप्रतिम. आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, टच एकदम मस्त आणि फिनिशिंग खूप चांगली आहे. किती फुटाची मूर्ती आहे? तरी पण 2 फुटाची. ही पण सेम आहे ना? आणि हा वाला बाप्पा 2.5 फूट आहे. ओके. हा 2.5 फुटाचा बाप्पा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाप्पाच्या सोंडीवर मस्तपैकी गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं वर्क केलेलं आहे. अष्टविनायक आहे ते. आणि कानांना पण तुम्ही पाहू शकता अष्टविनायकचे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही 2.5 फुटाची मूर्ती आहे ना? ओके. आणि याच्यामध्ये छोटी साईज वगैरे 1 फुटापासून आहे. 1 फुटापासून याच्यामध्ये छोटी साईज. म्हणजे मित्रांनो, आपल्याला साईज देखील अवेलेबल आहे. जेवढा म्हणजे काय काय मूर्त्या, मोठ्या मूर्त्या आहेत त्यांच्या छोट्या साईज अवेलेबल आहे. ओके. आणि यामध्ये तुम्हाला छोटी साईज देखील भेटून जाईल. आणि मित्रांनो, हा बाप्पा आहे जो 2 फुटाचा आहे आणि बाप्पाचे डोळे तुम्ही पाहू शकता. हुबेहूब कलाकृती आहे आणि बाप्पाचं डायमंड वर्क. डायमंड वर्क असं वाटतं की जो ओरिजिनल मुकुट आहे सेम ॲज इट इज त्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे. आणि धोती ट्रॅपिंग पण केलेली आहे. ह्यावर तुम्ही पेटा पण तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार लावू शकता, करून कस्टमाइज करून घेऊ शकता. व्हाईट कलरचा वेवलेटचा कापड आहे आणि धोती ड्रॅप करून दिलेली आहे. खूप छान आणि सुंदर बाप्पा दिसतोय. आणि हा पण सेम बाप्पा ड्रॅप केलेला आहे, धोती आणि पेटा ड्रॅपिंग करून दिलेला आहे. डायमंड वर्क केलेला आहे. आणि हा सर्वात मोठा बाप्पा आहे. ह्याहून सर्वात मोठा बाप्पा तो आहे आणि हा पण छान बाप्पा आहे. आपण पाहूयाच पुढे पुढे. मित्रांनो, ही बाप्पाची मूर्ती शॉपमधील सर्वात मोठी मूर्ती आहे. आणि तुम्ही बाप्पाच्या मूर्तीचे डोळे पाहू शकता, कान पाहू शकता आणि मुकुट पाहू शकता. अस्सल हुबेहूब अप्रतिम कलाकृती वाटते.
कारण ही मूर्ती खूप मोठी असल्यामुळे मी तुम्हाला कवर काढून दाखवू शकत नाही, कारण इकडे काका एकटेच आहेत आणि त्यामुळे ते त्यांनाही प्रॉब्लेम होईल. सो मी मूर्तीचं कवर वगैरे काढून दाखवत नाही, वरच्यावर ओव्हरऑल तुम्हाला लुक दाखवतो. इकडे आल्यावर तुम्ही नक्कीच ही मूर्ती तुम्ही पाहू शकता, समोरच फ्रंटला आहे. खूप छान असा लुक देते ही मूर्ती. आणि ह्या साईडला खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. इकडे भगवान श्री शंकराच्या अवतारामध्ये मूर्ती आहे आणि इकडे विठुरायाच्या अवतारामध्ये मूर्ती आहे. ह्यावरही त्यांनी डायमंड वर्क केलेला आहे. तर बाप्पा बोला तुम्ही राजेशाही गणपती आहे. ओके, राजेशाही टाईप आणि त्याला वेल्वेट कपडा लावलेला आहे, वेल्वेटचा धोतरला आपला शिष्य शेला लावलेला आहे, फेटा लावलेला आहे आणि डायमंड वर्क केलेलं आहे. एकदम आकर्षक मूर्ती अशी दाखवलेली आहे. ओके, आणि ही मूर्ती किती फुटाची आहे? ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. 2.5 फुटाची मूर्ती आणि ह्यामध्ये पण साईज आहे. ओके, आणि कलर कॉम्बिनेशन जसं कस्टमरला पाहिजे तसा पद्धतीचं रे. ओके, तर मंडळी तुम्ही पाहू शकता खूप छान असे बाप्पाचे डोळे आणि डायमंड वर्क खूप छान केलं आणि बाप्पाचा पेटा आणि खूप कलर कॉम्बिनेशन पाहिलंत ना मंडळी तर अप्रतिम वाटतंय. कलर कॉम्बिनेशन ब्ल्यू अँड रेड खूप छान वाटतंय. आणि ही जयमल्लारमध्ये मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता आणि बाप्पाचा पेटा खूप अप्रतिम असं डॅपिंग ट्रॅप केलेलं आहे अप्रतिम पद्धतीने आणि बाप्पाचे डोळे तुम्ही पाहू शकता. रुद्राक्षाची माळ आणि डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. ह्यामध्ये देखील तुम्हाला छोटी साईज अवेलेबल आहे. ही किती फुटाची मूर्ती आहे का? 2.25 फुटाची मूर्ती आहे ही. ह्यामध्ये पण तुम्हाला 3 फूट 3.5 फूट असे भेटून जाईल. मंडई हा वेव्हलेट कापड आहे आणि बाप्पाचा पेटा आहे तो वेव्हलेट कापडचा आहे. आणि ही बाप्पाची मूर्ती बसलेली आहे, गादीवर बसलेली, विराजमान झालेली आणि खूप छान असं डायमंड वर्क देखील केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. आणि ही काका किती फुटाची मूर्ती बोललात? 2.25 फुटाची ही मूर्ती आहे. मित्रांनो तुम्ही ही मूर्ती पाहू शकता. आपण मग अशी मोठी मूर्ती पाहिली त्याचंच ही छोटी मूर्ती आहे आणि खूप मस्त वाटते. छोट्या मूर्तीमध्ये पण लुक खूप छान वाटतोय बाप्पाचा. तुम्ही बाप्पाचे डोळे पाहू शकता, एकदम अप्रतिमरित्या केलेले आहे. आणि मुकुटचं डायमंड वर्क म्हटलं तर एकदम खूप छान पद्धतीचं डायमंड वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. ही राजेशाही थाटामधली मूर्ती आहे आणि सेम वेव्हलेट कापड आहे, वेव्हलेट कापड. आणि ही टोपी कोणती बोललात? घालतात ना राजेशाही, राजेशाहीवाली सॉफ्ट टोपी. ओके, आत खाली मुकुट आहे ना, मुकुटवर हे केलं चिपकवलं, टोपी चिपकवलेली. ओके, आणि किती फुटाची मूर्ती आहे? 2.25 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. आणि डोळे वगैरे बाप्पाचे पाहू शकता, खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बोलके डोळे पण आहेत आणि मूर्त्या पण आपल्याला खूप सुंदर सुंदर पाहायला भेटतात. इकडे एक विठुरायाची मूर्ती आहे, इकडे एक बसलेली बाप्पाची मूर्ती आहे, त्यामध्ये पेटा ट्रॅप केलेला आहे आणि पुन्हा सेम धोती वगैरे ड्रॅपिंग वगैरे करून भेटते. आणि सेम हे 2.25 फुटाच्या मूर्ती आहेत ना, 2.5 फूट 2.5-2.25 फुटची मूर्ती आहे. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा बाप्पा खूप सुंदर असं कलाकृतीत केलेली आहे बाप्पाची आणि डायमंड वर्क पण खूप छान वाटतंय. हा ओरिजिनल कलर असतो तसं वाटतंय. कोणता कापड बोललात तुम्ही? वेल्वेटमध्येच आहे पण जरा व्हरायटी वेगळी आहे. व्हरायटी ते जरा सॉफ्ट सॉफ्ट आहेत आणि हे वेगळे आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे एकदम सिल्कमध्ये आहे. हां, आणि बाप्पाचे डोळे आणि मूर्ती खूप सुंदर वाटते. ह्यामध्ये पण मोठी मूर्ती असेल ना का? आणि ही किती फुटाची मूर्ती आहे? 2.5 फुटाची मूर्ती. तो मंडळी असे खूप सारे इकडे असे व्हरायटी आहेत. हा एक वन साईड बसलेला बाप्पा चिंतामणी आहे. चिंतामणी चालू गेल्या वर्षीचा डायमंड वर्क केलेला आहे, धोती ट्रॅप केलेली आहे. हा पण हा शंकावर बसलेला बाप्पा आहे, डायमंड वर्क केले, धोती ट्रॅप केलेली. हे पण 2 फुटाची ना. ओके, आणि हा बाप्पा का कोणत्या रूपामध्ये? पेशवाई टाईप बसव, राजेशाही टाईप, राजेशाही टाईप. ओके, हेअर वगैरे आणि लावलेले आहेत काकांनी आणि मस्त खूप छान असं डेकोर केलेलं आहे डेकोरेशन. त्याच्या साईडला हा एक गणपती बाप्पा आहे बसलेला, हातात त्रिशूळ घेतलेला. त्यानंतर हा आहे. सर्व 2.5 फुटाचे आहेत ना इकडचे. ह्यामध्ये मोठी साईज पण देखील अवेलेबल आहे मंडळी. आणि खूप छान छान प्रकारे कॉम्बिनेशन पण आहे. मराठमोळी मूर्ती आहेत
आणि ही जी मूर्ती आहे ती रामाच्या अवतारामध्ये आहे, प्रभू श्री रामाच्या अवतारामध्ये. आणि तुम्ही डोळे कलर कॉम्बिनेशन खूप पाहू शकता, खूप छान वाटते. आणि हातामध्ये धनुष्य बाण इकडे जायचं आहे, तो जशी मूर्ती चॉईस होईल तसं कस्टमरनुसार डिपेंड आहे. आणि कस्टमाईज देखील करून भेटतात. त्यानंतर ही पण राम अवतारामध्ये आहे, पण स्किन कलरमध्ये आहे. आणि हातामध्ये इकडे धनुष्यबाण द्यायचं आहे. डायमंडवर वगैरे सर्व रेडी आहे. अजून तुम्हाला काही ह्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. बाप्पाचे डोळे वगैरे तुम्ही पाहू शकता, अप्रतिम कलाकृती आहे, बोलके डोळे आहेत. आणि खूप छान आणि सुंदर असा बाप्पा आपला दिसतोय. हा छोटूसा बाप्पा एक मस्त क्यूट आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बाप्पाचे डोळे आणि बाप्पाचा पेटा आहे तो वेवलेट कापड आहे. आणि खूप कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय. ग्रे कलरची बॉडी आहे आणि फिनिशिंग वगैरे खूप मस्त आहे, डायमंड वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पाचे डोळे. बाप्पाचे डोळे तर खूप मस्त आणि अप्रतिम वाटतात. हुबेहूब कलाकृती साकार केलेली आहे आणि पाहायला देखील खूप अप्रतिम वाटतो बाप्पा.